बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करा अशी सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तब्बल 5 तास मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने उमेदवार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. यातच आमदार प्रकाश आवाडे यांनीही हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळं महायुतीमध्ये मोठी कोंडी निर्माण झाली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात येऊन दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं कोल्हापुरात आगमन झालं. नामदार चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, शंभुराज देसाई, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 तास या दोन्ही मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. काही वेळा प्रमुख नेत्यांबरोबर स्वतंत्र चर्चाही केली. प्रामुख्यानं हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्याबद्दल प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी उमेदवार बदलण्यासंबंधीचा विषय काढला नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या ठिकाणी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि डोंगळे यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. महायुतीच्या उमेदवारांच्या मागं गोकुळची ताकद उभी करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंगळे यांना केली होती. त्यामुळे डोंगळे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. बैठकीच्या मध्यास नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातही बैठकीत आणखी कोणते मुद्दे मांडले जावेत यावरही चर्चा झाली. तब्बल 5 तासांच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याविषयीच्या सूचना केल्या. बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, के पी पाटील, माजी मंत्री भर्मुअण्णा पाटील, सम्राट महाडिक, कृष्णराज महाडिक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, सुजित चव्हाण, संग्राम कुपेकर, अशोकराव माने, उत्तम कांबळे, रवी माने, डॉक्टर संजय पाटील, सुरेश पाटील, निशिकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.